शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खरीप हंगाम 2022 पीक विमा संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, खरीप हंगाम 2022 अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. त्यामुळे पीक विमाधारक शेतकरी बांधवांनी झालेल्या पीक नुकसानीची तक्रार ही नोंदवलेली होती. त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी पीक विमा वाटप झालेले होते. तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात याआधी बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिशय तुटपुंजी रक्कम ही पीक विमा रक्कम म्हणून मिळालेली होती, ज्यामध्ये साधारणतः 1500 ते 2000 रुपयांपर्यंत ही रक्कम मिळालेली होती. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी इतका कमी पीक विमा का मिळाला, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होत होता. तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा 9 फेब्रुवारी 2023 पासून दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा हा वाशिम जिल्ह्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांना आधी अतिशय कमी पीक विमा मिळाला 1500 ते 2000 रुपये, तर तो पीक विमा हा तूर पिकासाठी मिळालेला होता अशी माहिती आता समोर आलेली आहे. आणि आता जो 9 फेब्रुवारी 2023 पासून जे पीक विमा वाटप सुरू झालेले आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, तर तो पीक विमा सोयाबीन या पिकासाठी हा दिला जात असल्याची माहिती आता मिळालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, एक शेतकरी बांधव आहेत, त्यांनी आपल्यासोबत हे स्क्रीनशॉट शेअर केलेले आहे. दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांना 2 एकर म्हणजे 0.80 आर सोयाबीन क्षेत्रासाठी या ठिकाणी 10,300 रुपये अशा प्रकारचा हा पीक विमा जमा झालेला आहे. तसेच इतर शेतकरी बांधवांना सुद्धा या ठिकाणी हेक्टरी 12 ते 14,000 रुपये सोयाबीन पिकासाठी हा पीक विमा जमा झालेला आहे. तर 9 फेब्रुवारी 2023 पासून वाशिम जिल्ह्यात हा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे. इतरही जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत. तर इतर जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याची वाटप दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याची वाटप सुरू झालेली आहे का, कॉमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांना आधी हा कमी पीक विमा मिळालेला होता, तर तो तूर पिकासाठी मिळालेला होता, तर आता जो पीक विमा मिळत आहे तो सोयाबीन या पिकासाठी हा पीक विमा दिला जात आहे. यावर्षी मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात AIC ऑफ इंडिया म्हणजेच ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया ही भारतीय कृषी विमा कंपनी ही विमा कंपनी म्हणून कार्यरत होती. तर या कंपनीचा मागील रेकॉर्डसुद्धा चांगला होता, त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना चांगला पीक विमा मिळेल अशी आशा होती. त्यातच पहिल्या टप्प्यात कमी रक्कम दिल्यानंतर आता ही कंपनीसुद्धा इतर कंपन्यांसारखंच करते का, असा मोठा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर होता. परंतु आता 9 फेब्रुवारी 2023 पासून हा दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा जमा झाल्यानंतर मात्र शेतकरी बांधवांना या ठिकाणी अतिशय चांगली ही रक्कम या ठिकाणी मिळत आहे. सोयाबीन या पिकासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 12 ते 14,000 रुपये हा पीक विमा दिला जात आहे. तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा जमा झाला आहे का, कॉमेंट करून नक्की सांगा. तुमचा जिल्हा कोणता, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा पीक विमा जमा झाला ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.